पडलिहाळ येथील पीके पीएस सभा दुसऱ्यांदा रद्द. पडलिहाळ येथील 24 डिसेंबर 2020 रोजी प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्यात आलेली होती. यानुसार सर्व सभासदांना नोटीस पाठविण्यात आलेल्या होत्या. 11 डिसेंबर रोजी सभा घेण्यात येणार होती, पण ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याकारणाने पोलीस प्रशासन अपुरी असल्याकारणाने ही सभा पुढे ढकलण्यात आली. पण या होणाऱ्या दुसऱ्या सभेला देखील एआरसीएस अपेक्षा घेऊन अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकीय दबावामुळे संस्थेचा राजकारभार चालवण्यासाठी अडथळे निर्माण केले जात आहेत. पीकेपीएसची वार्षिक सर्वसाधारण सभा कोणत्याही परिस्थितीत होऊ नये यासाठी विरोधक प्रयत्न करत असल्याचे माध्यमांशी बोलताना सभासद प्राध्यापक मधुकर पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, एआरसीएस हे संचालकांना हेतुपुरस्सर त्रास देत आहेत. असा वारंवार त्रास होत असल्याकारणाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. आज 24/12/2020 पीकेपीएस पडल्याची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्यात आलेली होती. त्याप्रमाणे सर्व सभासदांना नोटीस पाठवलेले आहेत. काही सभासदांना आणि रजिस्टर्ड ईडी पोस्टांवर पाठवलेले आहेत. पत्रिका छापणं, पोस्टांवर पाठवणं, याच्यामध्ये सोसायटीला बराचसा मोठा खर्च करावा लागलेला आहे. आम्ही 11 डिसेंबरला आम्हाला सभा घ्यावी ठरलेले होते आमचं ते, परंतु ग्रामपंचायतीचं नॉमिनेशन सुरू झाल्यामुळं ती सभा पुढे ढकलावी असं आम्हाला पोलीस प्रशासनानं लेखी दिलेलं होतं. आम्ही पोलीस प्रशासनाच्या लेखी आदेशाला मान देऊन आम्ही ती सभा आज ठरवलेली होती. पण या सभेमध्ये देखील एआरसीएस यांच्याकडून आक्षेप घेऊन आम्हाला त्याच्यामध्ये अडथळे आणण्यात येत आहेत. पोलीस प्रशासनाच्या गेल्या 40 वर्षात एकदाही एजीएम झालेली नाही आहे. त्यामुळे संस्था आता संस्था सर्वांनी म्हणून चांगल्या प्रकारे चालवावी म्हणून आम्ही एजीएम घेत आहोत, तरी त्याला देखील विरोधकांच्याकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. कायदेशीर मार्गाचा राजकीय दबावाचा वापर करून संस्थेच्या प्रगतीमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि मी स्पष्ट सांगतो तुम्हाला पत्रकार बांधवांनो, एआरसीएस आम्हाला हेतुपुरस्सर त्रास देत आहेत, त्यांच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. बघा, जजमेंटची कॉपी देताना एआरसीएसने आमच्यावर जाणून बुजून अन्याय केलेला आहे. एआरसीएस यांनी 10/7/2020 रोजी संचालक मंडळ बरखास्त केल्याची एक ऑर्डर कॉपी आम्हाला 14/7/2020 रोजी कार्यालयात न येता चिक्कोडी बस स्टँडवर दिलेली आहे. विरोधी पक्षाला 10/7/2020 रोजी लगेच ऑर्डर कॉपी दिली व आम्हा त्यांना हायकोर्टमध्ये जाऊन कॅव्हेट करता यावे म्हणून या हेतूने त्यांनी गिल्टी वागलेले आहेत. त्यांनी हेतुपुरस्सर वागलेले आहेत ते, त्यामुळे आमचं नुकसान झालं आहे, संघाचं नुकसान झालेले आहे. त्यांचे हे वागणे कायद्याला धरून नाही. इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ हे घटनेचा नियम त्यांनी पायदळी तुडवलेला आहे. त्यावर त्यांच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. यावेळी संस्थेचे संचालक संतोष मोरे म्हणाले, एआरसीएस कडून बसवेश्वर पोलीस स्थानकांना एक पत्र आलेलं आहे. त्या पत्रानुसार सभासद संख्या 392 की 702 क्लेरिफिकेशन करणे गरजेचे आहे. या संस्थेमध्ये सध्या 1,53,00,000 इतकी पत मंजूर झालेली असून ही पत शेतकऱ्याला मिळणार आहे, पण ही पत शेतकऱ्यांना मिळू नये यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत असे सांगितले. विनायक सासणे यांनी चिकोडी एआरसीएसला एक अर्ज दिला, ते 11 तारखेला तुम्ही असफल झालात आणि परत मीटिंग घेत आहे. त्या पत्रानुसार एआरसीएसने बीसीपीएसना एक पत्र दिलेलं आहे की असे नसं की ही एक सभा झाली आणि परत तुम्ही सभा घेऊ शकत नाही असं दिलेलं आहे. त्याच्यामुळे कन्फ्युजन काय झाले, सभा घ्यायची काय नाही घ्यायची हे कन्फ्युजन झाले. बीसीपीएसकडनं आम्हाला एक लेटर आले आणि त्यामध्ये त्यांनी काय उल्लेख केला आहे, 392 सभासद की 707 असं आहे. हे 392 सभासद आहेत आणि 707 आहेत, यामध्ये कन्फ्युजन आहे. हे एक लेटर आम्हाला बीसीपीएसने दिले आहे. तो विषय क्लिअर झाल्याशिवाय सभा तुम्ही घेऊ शकत नाही किंवा सभा तुम्ही पुढे घ्या असं आम्हाला पोलीस स्टेशनचं एक लेटर आहे. या विषय आम्ही क्लिअर करून हा विषय जोपर्यंत क्लिअर होत नाही, जिथून कायद्याच्या याच्यात असेल, डीआरसीएस असेल, आरसीएस असेल किंवा हायकोर्ट असेल, त्यातनं 707 सभासदांचं किंवा 392 सभासदांचं झाल्यानंतर आम्ही सभा पुढे घेत आहोत, सभा यानंतर घेत आहोत. याचं क्लेरिफिकेशन दिल्याशिवाय आम्ही
आम्ही वरून हायर ऑफिसकडून क्लेरिफिकेशन बीसीपीएसला दिल्याशिवाय बीसीपीएस आम्हाला परमिशन देणार नाही, बसवेश्वर पॉलिटिशियन आम्हाला परमिशन देणार नाही. आम्ही त्यांचा मान राखतो की त्यांनी आम्हाला हे लेटर दिलं, पण लेटर देतेवेळी काय केलं, लेटर एआरसीएसनी पोलीस स्टेशनला दिलं, पण त्यांची प्रत आम्हाला पोलीस स्टेशन दिली, पण एआरसीएसनं आम्हाला एकही पत्र दिलं नाही, तुम्ही असं करू नका, हे करू नका, ते करू नका. त्याच्यामुळे आजची जी सभा होणार होती की नाही, ते आम्हाला पोलीस स्टेशनचा मान राखून आम्ही या गोष्टीचा निर्वाळा करून पुढे घेत आहोत. आम्हाला सांगितलं की एआरसीएसने 16 तारखेला तुम्ही सभा घ्या. यावेळी आम्ही स्वतः मिटिंगला होतो, सर होते, सर्व संचालक मंडळ होते मिटिंगला एआरसीएस ऑफिसमध्ये. आम्हाला सांगतात की तुम्ही मिटिंग घ्या, आणि बीसीपीएसला तिने देतात लेटर की तुम्ही सभा घेऊ नका म्हणून, सभा घेण्यासाठी हे प्रॉब्लेम होतोय म्हणून. पोलीस स्टेशनला तिने एक लेखी लेटर दिलेलं आहे, लेखी पाहिजे असेल तर चालेल, कारण पोलीस स्टेशननं मी काय, पोलीस स्टेशनचा एक रोल झाला आहे की आलेल्या अधिकाऱ्यांचं मानायचं की आम्ही सांगतेला मानायचं, ह्या दोघांच्यामधले क्लिअर होत नाही तोपर्यंत सभा घ्यायची नाही, असं त्यांचं आहे. आणि त्यांचं मत हे बरोबर आहे. आणि यानंतर काय, जे आम्हाला खोटं सांगून तिने जी सभा घ्यायला लावली त्याचं उत्तर या सीएसला डीआरमध्ये किंवा हायकोर्ट या ठिकाणी त्यांना द्यावं लागणार. यावेळी संस्थेचे चेअरमन संजय स्वामी, संचालक संतोष मोरे, बंडोपंत भोसले, सुरेश मगदुम, दगडू कांबळे, श्रीदेवी स्वामी, सुवर्ण स्वामी, भाऊसो चिमगावे, सेक्रेटरी सुरेश तराळ यांच्यासह सभासद शेतकरी वर्ग उपस्थित होते.